जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मणेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इयत्ता चौथी अ च्या व्हॉट्सअप अभ्यासवर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळेसर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नुकतंच आपलं इयत्ता तिसरीचं शैक्षणिक वर्ष संपलेलं आहे आणि आता आपण इयत्ता चौथीच्या शैक्षणिक वर्षात सुरुवात करतो आहोत सुरुवातीलाच आपण भाषाविषयातील एक छानशी कविता बघणार आहोत कवी द ना गवानकर यांनी जी लिहिलेली कविता आहे ती आपण आज बघणार आहोत कवितेचं नाव आहे धर्तीची आम्ही कर चला तर मग मी कविता म्हणणार आहे तुम्ही ते माझ्या मागे ती कविता म्हणायची आहे आज सर रेडी चला आपलं इयत्ता चौथीचं पाठ्यपुस्तक काढा आणि त्यातली धर्तीची अमिले कर ही कविता काढा करायची सुरुवात चला एक दोन तीन सुरू हा धरतीची आम्ही भाग्यवान धरतीची आम्ही लेकर छान पण मोठ्या आवाजात म्हणायचे सर्वांनी म्हणायचे कंटाळा करायचा नाही जर कंटाळा केला तर ही कविता आपल्याला येणार नाही पुन्हा एकदा माझ्यामागे म्हणायचे मोठ्या आवाजात तालासुरात म्हणायचा आहे धरतेची आम्ही लेकर भाग्यवान धरतेची असंच अस सर्वांनी चला पुन्हा एकदा म्हणूया धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतेची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया शेतावर जाऊया सांगाती गाऊया वनी गाती जशी रान पाखर धरतेची आम्ही कर भाग्यवान धरतेची आम्ही लेकर मेहनत मेहनत जिमिनीवरी केली वरी सबरी मेहनत आज आलं फळ त्याच डुले शिवार धरतेची आम्ही लेकर भाग्यवान धरतेची आम्ही शाळू झुंजाळा मोती चमचम चमक चम शाळू झोंधळा मोती चमचम चमक त्या ती मोत्याची सालभरी खाऊ भाकर धरतेची आम्ही लेकर भाग्यवान धरतेची आम्ही लेकर स्तापू समानता पोलादी ऐकता स्थापू समानता पौलादी ऐकता नाही धनी इथं कुणी नाही चाकर धरतेची आम्ही लेकर भाग्यवान धरतेची आम्ही लेकर धरतेची आम्ही कर भाग्यवान धरतेची आम्ही लेकर बघा आहे की नाही छान दना गवानकर यांनी लिहिलेली ही अतिशय सुंदर कविता आहे धरतीची लेकरं म्हणजे शेतकरी जो शेतकरी शेतात राबत असतो कष्ट करत असतो त्यांच्या जीवनावर ही छानशी कविता दिली आहे बघा इथे खाली एक शेतकरी दाखवला आहे मुलं खेळताना दिसत आहे बघा शाळू म्हणजे ज्वारीचं पीक आलेलं आहे आणि ते पीक पक्षी खाऊ नये म्हणून ते पिकाचं संरक्षण करण्यासाठी एक दिदी बघा वर मचानीवर उभे राहून दगड फेकत आहे बघा आहे की नाही असं एक सुंदरसं गीत कविता आपल्याला दिली आहे मग तुम्ही काय करायचं आहे ही कविता माझ्यामागे म्हटलं आहे पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघायचा माझ्यामागे कविता म्हणायची छानपैकी पाठ करायची तिचा सराव करायचा आणि कृती करायची कृती तुम्ही करणारच आहात जर तुम्हाला काही अडचण आली काही शंका असली तर मला फोन करायचा आहे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो काळजी घ्या सुरक्षित रहा धन्यवाद